जीवन प्राधिकरणाच्या तुकलकी कारभारामुळे शहरातील पाणी प्रश्न भडकण्याची चिन्हे उमटली आहे. उन्हाळा लागण्यापूर्वीच पंधरवडा उलटूनही पाणी पुरवठा ठप्प असल्याचे नागरिकात संतापाची लाट उमटली आहे. आउटसोर्सिंग कर्मचाऱ्यांनी 6 दिवसपासून संप पुकारल्याने पाणी प्रश्न गंभीर झाला आहे. अमृत योजनेच्या कामामुळे शहरात पाणी पुरवठ्यात मोठी अनियमितता पाहण्यात मिळते. त्यात भर म्हणून गेल्या 5 दिवसांपासून जीवन प्राधिकरणाच्या कंत्राटी कामगारांनी प्रलंबित वेतनासाठी संप पुकारला आहे. त्यामुळे शहरात विविध भागात पाणी पुरवठा प्रभावित झाला असून पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू आहे. जीवन प्राधिकरणाच्या डिझाईन नियोजनाचा फटका गेल्या काही वर्षांपासून शहरातील नागरिकांना सहन करावा लागतो. अमृत योजनेसह मोठ्या प्रमाणात विकासात्मक कामे शहरात सुरू असून ठिकठिकाणी खोदकामे करण्यात आलेली आहे. पाईपलाईन फुटण्याच्या घटना पुढे येत आहे. परिणामी शहरात पाणी पुरवठ्यात अनियमितता पाहावास मिळते. त्यातल्या गेल्या 5 दिवसांपासून जीवन प्राधिकरणाचे कंत्राटी कर्मचारी संपावर गेलेले आहे. कर्मचाऱ्यांना अपूर्ण वेतन दिले जाते. यात जलसेवक, पंप ऑपरेटर, वॉलमन तसेच मदतनीस यांचे 4 ते 6 महिन्यापासून प्रलंबित आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले असून उदरनिर्वाह करणे देखील कठीण झालेले आहे. 5 दिवस उलटूनही कर्मचारी संपावर कायम आहेत. वेळेत वॉलमन पोहोचले नसल्याने नळाला पाणी सोडण्यात आलेले नाही. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईला सामना करावा लागतो. या संपामध्ये राहुल हिरस, मयूर चिकाणे, रोहन रामटेके, उमाकांत खडसे, अक्षय एकडवार, कैलास नगराळे आदी कर्मचारी उपस्थित होते. 20 जानेवारी 2021 महाराष्ट्र जीवन प्राधिकरण येथील सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्या विशेष कामबंद आंदोलन सुरू असून आज रोजी आंदोलनाला 5 दिवस पूर्ण झाले. कोणतेही कायदेशीर कारवाई करत नाही, या उलट सर्व गैरकायदेशीर वागणूक देत आहे व कर्मचाऱ्यांना धमक्या सुद्धा देण्यात येत आहे. याकरिता कोणतेही अपरिचित घटना घडू नये म्हणून त्वरित चौकशी तथा इन्स्पेक्शन त्वरित करण्यात यावे अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केलेली आहे.